भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त महापालिकेचा सांगली हरिपूर हेरिटेज वॉक, अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतला सहभाग. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून सांगली ते हरिपूर असा हेरिटेज वॉक काढण्यात आला. या हेरिटेज वॉकमध्ये मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत सांगली ते हरिपूर अशी पदयात्रा काढली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापणीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा हेरिटेज वॉक काढण्यात आला. सांगली महापालिका मुख्यालय येथे उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साकळकर यांच्या उपस्थितीत या हेरिटेज वॉकला सुरुवात झाली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सांगलीतून पायी यात्रा काढत हरिपूर येथील संगम परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकासमोर हेरिटेज वॉकची सांगता झाली. हरिपूरचे सरपंच विकास हणबर आणि सदस्यांनी या हेरिटेज वॉकचे स्वागत केले. तसेच हुतात्मा स्मारकाला असणाऱ्या स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या ऐतिहासिक उडीच्या पार्श्वभूमीची माहितीही दिली. वॉक या ठिकाणी हरिपूर या हुतात्मा स्मारकामध्ये दाखल झालेला आहे. जेलमधून उडी मारून त्यांनी इंग्रजांच्या हातून सुटका करून घेतली. आणि ह्याच ठिकाणी ज्यावेळी जुलै महिन्यामध्ये नदीला पूर आलेला होता, त्या पुरामध्ये उडी मारून ते इथून गेलेले होते. त्यावेळी त्यांचा गोळीबार झालेला होता. हे ऐतिहासिक ठिकाण आहे. या ऐतिहासिक ठिकाणी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि ह्यातून भविष्यामधील वेगळ्या लोकांना, नागरिकांना प्रेरणा मिळावी हा उद्देश आहे. तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल पुनश्च तुमचं आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि याचं चांगलं नियोजन केल्याबद्दल प्रशासकीय अधिकारी मानकापुरे साहेब, डॉक्टर काटे, तसेच उपायुक्त आडके साहेब, इतर सर्व एस आय, सिनियर एस आय, आपण सर्व सफाई कर्मचारी, मुकादम आणि उपस्थित सर्व आपले इतर कर्मचारी, नागरिक यांचं मी आभार मानतो. धन्यवाद तिने आमचं यथोशाचा सत्कार केला, स्वागत केलं, हरिपूर नगरीचं आम्हाला दर्शन घडवलं, त्याबद्दल त्यांचंही आभार. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.